भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केलाय. कॉलेजचे विद्यार्थी वापरून मतदारांचा डेटा गोळा केला जातोय. विद्यार्थ्यांना याद्वारे परीक्षेत पास करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. पेटीएमद्वारे त्यांना पैसेही पुरवले जात आहेत असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. याकडे निवडणूक आयोगानं लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. भयानक चाललंय म्हणजे काही कॉलेजेसचे विद्यार्थी वापरून एक फॉर्म भरून घेणं चालू आहे. तुमच्या घरात मतदार किती, त्यांचे फोन नंबर काय, त्यांचे अकाउंट नंबर काय, मग ह्या काहीसा प्रयत्न आणि त्यांना सांगितलेलं आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना की तुमचे इंजिनिअरिंगचे मार्क्स तुम्ही सगळे फॉर्म व्यवस्थित भरून आणले तर तुमचे मार्क्स जे असतात इंटरनल ते आम्ही वाढू.